वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्यपाणी प्रकल्पाचा खंडित झालेला वीज पुरवठा 24 तासांनी सुरू करण्यात आला आहे. तांत्रिक दोष दूर करण्यात महावितरणला यश मिळालं आहे. मात्र पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असून पुढील 2 दिवस अनियमित दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. शहराला सूर्या पाणी प्रकल्पातून दररोज 200 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असतो. या योजनेचे पाणी मासवणी येथील उदनचंद केंद्रातून आणून वितरित केले जाते. मात्र 11 जुलै पासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होऊ लागला होता. बुधवार दिनांक 13 जुलै पासून महावितरणचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने पाणी पुरवठा हा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे भर पावसाळ्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. गुरुवारी महानगरपालिकेचे अभियंता महावितरणचे कर्मचारी यांनी तांत्रिक दोष दूर करण्याचे प्रयत्न केले होते. अखेर गुरुवारी संध्याकाळी हा दोष दूर झाला आणि उदनचंद केंद्रातील पंप सुरू झाला. हा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असून पुढील 2 दिवस अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचं महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं सांगितलं आहे.